शेतकरी मित्रांनो, मागील आठवड्यामध्ये मराठवाड्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसानंतर अनेक ठिकाणी हरभरा या पिकामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे गेलेला आहे। आज आपण रेणापूर तालुक्यामध्ये खरोळा या गावामध्ये आहोत। या ठिकाणी सुद्धा या घाटे अळीचा प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे गेलेला आहे आणि म्हणून या आठवड्यामध्ये त्वरित एका कीटकनाशकाची फवारणी करणं अत्यंत आवश्यक आहे। या पिकामध्ये घाटे अळीच्या नियंत्रणासाठी एका एकरला 20 पक्षी थांबे लावून घ्यावेत। हे पक्षी थांबे पिकाच्या उंचीच्या वरी 1.5 ते 2 फूट असावेत। त्यासोबतच या किडीच्या आर्थिक सर्वेक्षणासाठी 2 ते 3 कामगंध सापळे लावून घ्यावेत आणि या अळीच्या नियंत्रणासाठी रासायनिक उपायामध्ये एकतर इमामेक्टिन बेंझोएट 4 ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस 20 मिली किंवा फ्ल्यूबेंडामाइड 39.35% जे मार्केटमध्ये फेम या नावाने उपलब्ध आहे हे 3 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे एका कीटकनाशकाची फवारणी त्वरित घेणं अत्यंत आवश्यक आहे। या ठिकाणी बुरशीजन्य रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव दिसत आहे। काही ठिकाणी मर रोग लागत आहे आणि या मर रोगाच्या नियंत्रणासाठी या कीटकनाशकासोबत मार्केटमध्ये थायोफिनेट मिथाईल हे रोको या नावाने उपलब्ध आहे। हे 25 ग्रॅम बुरशीनाशक प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे जर फवारणी घेतली तर या अळीच्या नियंत्रणासोबतच या मर रोगाचं नियंत्रणसुद्धा करू शकणार आहोत। ज्या ज्या ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे त्या ठिकाणी विद्यापीठाने विकसित केलेले ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स हे जे जैविक बुरशीनाशक आहे हे 200 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन जर ओळीच्या बाजूने आळवणी घेतली ज्यावेळेस जमिनीमध्ये चांगली ओल आहे अशा वेळेस तर या मर रोगाचा प्रादुर्भाव पुढील काळामध्ये नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे। त्यासोबतच काही शेतकरी जैविक उपाययोजना अवलंबून या किडीचं नियंत्रण करतात। अशा शेतकऱ्यांसाठी घाटे अळीच्या नियंत्रणासाठी 5% निंबोळी आर्क अधिक दशपर्णी आर्क अशी जर फवारणी आपण या पिकामध्ये जर घेतली तर जैविक पद्धतीने सुद्धा या किडीचं नियंत्रण करू शकतो। सर्व शेतकरी बांधवांना आवाहन असणार आहे की त्वरित हरभरा पिकामध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी घेणं अत्यंत आवश्यक होऊन बसलेलं आहे जेणेकरून या किडीचं नियंत्रण आर्थिक नुकसान पातळीच्या खाली येईल नियंत्रणात राहील आणि हे पीक या किडीपासून मुक्त होईल। धन्यवाद मित्रांनो।